नमस्कार, कुकवित भावनामध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल उपवासाचे खुशखुशीत आणि खमंग असे डोसे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। डोसे बनवण्यासाठी या इथे आपण एक मिक्सरचं भांडे घेतलेले आहे। या भांड्यामध्ये आपण एक वाटी भगर टाकून घेऊयात। भगरीला काही ठिकाणी वरळीचे तांदूळही म्हणतात, तर आता आपण ही भगर यात टाकून घेऊयात। त्यानंतर आपण यात 3 चमचे साबुदाण्याचे पीठ टाकून घेऊयात। या इथे माझ्याकडे साबुदाण्याचे पीठ तयार असल्यामुळे मी यात साबुदाण्याचे पीठ टाकत आहे। तुम्ही अख्खा साबुदाणा टाकला तरी चालेल। तर आता आपण हे भगर आणि साबुदाण्याचे पीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। भगरीचे पीठ आपले बारीक करून झालेले आहे। तर आता आपण या भगरीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। दोन चमचे लिंबाचा रस टाकूयात। या इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही टाकून घेऊयात। दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात आणि 1/2 चमचा साखर टाकून घेऊयात। हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात आणि 1/2 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि परत एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मिश्रण आपले खूप घट्ट वाटत आहे, तर आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊयात। या इथे मी 1 वाटी पाणी टाकत आहे। हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। साधारणतः 1 मिनिट मिक्सरला फिरवल्यानंतर डोश्याचे पीठ आपले अशा प्रकारे तयार झालेले आहे। हे पीठ घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊयात। डोश्याचे पीठ आता आपले डोसे करण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आता आपल्याला ह्या 1 वाटी भगरीसाठी आपण 2.5 वाट्या पाणी या इथे डोश्यासाठी वापरलेले आहे। तर आता आपण डोसा तयार करूया। डोसे तयार करण्याआधी आपण या पीठाला 10 मिनिटे भिजत ठेवणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत, पीठ आपले बऱ्यापैकी मुरलेले आहेत। तर आता या इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर थोडेसे तूप टाकून घेतलेले आहे। तर आता आपण डोसा तयार करून घेऊया। डोसा तयार करताना आपण हा मंद गॅसवरच तयार करणार आहोत। साधारणतः 3 मिनिटानंतर डोश्याच्या आपल्या कड्या सुटलेल्या आहेत। तर आता आपण तो पलटून घेऊया। मंद गॅसवर डोसा केल्यामुळे तो खुसखुशीत होतो,
तर आता आपण परत एक मिनटासाठी हा सुलट बाजूने भाजून घेऊयात। डोसा आपला तयार झालेला आहे तर तो आता आपण काढून घेऊयात। तर अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला उपवासाचा डोसा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।